धुळे शहराच्या वैभवाचं प्रतीक थ्री स्टार सुविधा असलेलं हॉटेल चंद्रदीप रिजन्सी जगताप परिवाराच्या कुशल व्यवस्थापनात खऱ्या अर्थानं हॉटेलिंगचा आनंद घ्या. निसर्गरम्य वातावरण, थ्री स्टार असल्यानं दर्जेदार सुविधा, नम्र पण तितकीच तत्पर सेवा, सर्वोत्कृष्ट फूड क्वालिटी, व्हेज नॉनव्हेजसाठी स्वतंत्र किचन, अविस्मरणीय जेवणाचा आनंद घ्या. वातानुकूलित, मन प्रसन्न करणारे रूम्स, स्वतंत्र फॅमिली रेस्टॉरंट, कुटुंबासह वाढदिवस साजरा करा. मंद प्रकाश, संगीत श्रवण करीत मित्रांसह गेट टुगेदर करा. निळ्याशार पाण्याचा स्विमिंग टँक, पोहण्याचा मनमुराद आनंद घ्या. पूल साइड रेस्टोबार आणि टुमदार हॅट्स, प्रशस्त कॉन्फरन्स हॉल, बिझनेस मीटिंगसाठी उपयुक्त सर्व सोयींनी युक्त बॅक्यूट हॉल मध्ये पार्टीचा आणि वाढदिवसाचा आनंद घ्या. निसर्गरम्य मॅरेज लॉनवर होऊ द्या दिमागदार विवाह. केवळ भेट देण्यासाठी एकदा याच थ्री स्टार हॉटेल चंद्रदीप रिजन्सी, चितोड चौफुली जवळ, सुरत बायपास हायवे, धुळे. संपर्क दिनेश जगताप 70594 99997 आणि 70595 99997. नमस्कार, आपले शहर आपला आवाज सिटी चॅनल बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. धुळे मार्केटमध्ये कांद्याची प्रचंड आवक वाढल्याने भावात झाली घसरण, शेतकऱ्यांना बसेल फटका. महामार्ग वाहतूक पोलिसांना मिळाले स्पीड गन कॅमेऱ्यासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेकल, आता नियम तोडणाऱ्यांवर होणार 5 मिनिटात कारवाई. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे घेण्यात आल्या इच्छुकांच्या मुलाखती. हिरव्या पालेभाज्यांच्या भावात झाली घसरण, गोरगरीब जनतेला मिळाला दिलासा. आणि जळगाव जामोदेतील महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर कारवाई करण्याची युवा मल्हार सेनेने केली मागणी. आता बातमीपत्रा विस्ताराने. धुळ्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. मंगळवारी लाल कांदा 5,000 रुपये क्विंटल तर सफेद कांदा 4 ते 4,500 रुपये क्विंटल भाव होता, त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे काही शेतकऱ्यांनी सांगितले. यंदा काही दिवसांपासून कांद्याने सर्वांनाच रुळविले आहे. कांद्याचे भाव गगनाला भिडल्याने सर्वसामान्य गरिबांना कांदा 100 ते 150 रुपये किलोने विकत घ्यावा लागत होता. मात्र धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसात कांद्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढल्याने भावात घसरण झाली आहे. गेल्या आठवड्यात लाल कांदा 8,000 रुपये क्विंटल होता, तो आता 5,000 रुपये क्विंटल झाला आहे, तर सफेद कांदा 6,000 रुपये क्विंटलने विकला गेला. आता त्याच्या भावात घसरण होऊन 4 ते 4,500 रुपये क्विंटल झाला आहे. सोमवारपासून मार्केटमध्ये कांद्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागणार आहे, अशा प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्यात. प्रॉपर सळगावचा आहे, तर तो एवढ्या 8 दिवसापासून 8 ते 9,000 रुपये 10,000 रुपये प्रति क्विंटल कांदा विकला जात होता, तर आता 2 दिवसापासून कांद्याची आवक वाढल्यामुळे तो आता कांद्याला कमीत कमी 4 ते 5,000 पर्यंत जाते. तर सफेद लाल कांद्याची किंमत प्रति क्विंटल 5,000 रुपये आणि सफेद कांद्याची किंमत प्रति क्विंटल 4.5 ते 5,000 पर्यंत आहे. महामार्गावरील अपघातावर नियंत्रण मिळवण्यासाठी धुळ्यातील महामार्ग वाहतूक पोलिसांना देण्यात आलेल्या स्पीड गन कॅमेऱ्यासह सुसज्ज इंटरव्हेसिव्ह व्हेकल या अत्याधुनिक वाहनाची जिल्हाधिकारी गंगाधर, पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी पाहणी करून माहिती जाणून घेतली.
महाराष्ट्र पोलीस दलाच्या अत्याधुनिकरण कार्यक्रमांतर्गत महामार्गावर होणाऱ्या अपघाताच्या नियंत्रणासाठी महामार्ग पोलिसांना स्पीडगन लेजर तंत्रज्ञानावर आधारित इंटरसेप्टर व्हेकलला वाहन देण्यात आले. त्यात उत्तर महाराष्ट्रातील धुळे, चाळीसगाव, पाळधी, शिरपूर तसेच विसरवाळी अशा 5 ठिकाणी हे वाहन देण्यात आले. धुळ्यातील महामार्ग पोलिसांनी गेल्या 3 दिवसात 4 चालकांवर अवघ्या 5 मिनिटात ई चलनद्वारे दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान महामार्ग पोलिसांना देण्यात आलेल्या या वाहनाचे प्रात्यक्षिक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखविण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक विश्वास पांढरे यांनी गाडीची पाहणी केली. यानंतर जिल्हाधिकारी गंगारणी यांनीही गाडीची प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. त्यांनी देखील प्रत्यक्ष गाडीची पाहणी करून संपूर्ण माहिती जाणून घेतली. सर्वांनाच माहिती आहे की आपल्या देशामधलं अपघाताचं प्रमाण चिंताजनक आहे. जसं साहेबांनी सांगितलं की आपल्याकडे देशामध्ये दरवर्षी 1.5 लाख लोक अपघातामध्ये मृत्युमुखी पावतात. त्याचाच दुसरा अर्थ असा आहे की दररोज 250 जास्त लोक आपल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडतात आणि खरोखरच ही चिंताजनक बाब आहे. आणि हे अपघाताचं प्रमाण कमी व्हावं यासाठी महाराष्ट्र पोलीस दल आणि वाहतूक शाखा हे खूप गांभीर्याने प्रयत्न करत आहे. आणि हे इंटरसेप्टर व्हेकल म्हणजेच एक तंत्रज्ञानाचा आपल्या अपघात कमी करण्यामध्ये किंवा वाहतूक शिस्त निर्माण करण्यामध्ये कसा उपयोग करता येईल या प्रयत्नाचा हा एक भाग आहे. यामध्ये ज्या सुविधा दिलेल्या आहेत त्या खरोखरच खूपच चांगल्या आहेत. आणि महामार्ग पोलीस आणि जिल्हा पोलीस दल यांनी एकत्रितपणे येऊन या संदर्भातली कारवाई करणार आहोत. या संदर्भात जी महामार्ग पोलिसांना जी मदत लागेल ते आम्ही निश्चितपणे करणार आहोत. परंतु या निमित्ताने हे पण आम्ही सांगू इच्छितो की अपघात होऊ नये यासाठी जी खबरदारी घेणं गरजेचं आहे ती सर्वांनी घेणं गरजेचं आहे. कारण त्यामुळं कुटुंबाचं, स्वतःचं, समाजाचं आणि पर्यायाने देशाचं सुद्धा नुकसान होत असतं. त्यामुळं या गोष्टीकडे आपण सर्वांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. आणि या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करतो की सर्वांनी सुरक्षित प्रवास कसा होईल याकडे लक्ष द्यावं आणि आपली आणि इतरांची सुद्धा काळजी घ्यावी. धुळे जिल्हा परिषद आणि 4 पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे काँग्रेस भवनात इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. 56 गटांसाठी सुमारे 185 जणांनी तर 112 गटांसाठी 252 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. राज्यात सत्ता परिवर्तन झाल्याने आणि जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा वर चष्मा असल्यामुळे काँग्रेस पक्षातर्फे निवडणुकीसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. यावेळी काँग्रेसकडून अनेक जण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे दिसून आले. पक्ष निरीक्षक कल्याणराव काळे, जिल्ह्याच्या प्रभारी नाथापाजी, मंत्री शोभा बच्चव यांच्या प्रमुख उपस्थितीत ह्या मुलाखती घेण्यात आल्या. प्राथमिक अंदाजानुसार 56 गटांसाठी 185 जणांनी तर 112 गटांसाठी 252 इच्छुकांनी मुलाखती दिल्या. यावेळी पक्ष निरीक्षकांसह आमदार कुणाल पाटील, जिल्हा अध्यक्ष श्यामकांत सनेर, माजी आमदार DS महिरे, माजी खासदार बापू चौरे, महिला जिल्हाध्यक्ष गायत्री जयस्वाल, प्रमोद सिसोदे, डॉक्टर संजय पाटील, आलोक सूर्यवंशी, राहुल दिवे, युवक काँग्रेसचे नाशिकचे अध्यक्ष स्वप्नील पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. आज धुळे जिल्हा परिषदेच्या 56 जागांसाठी 185 इच्छुकांनी उमेदवारी मुलाखती आज दिलेल्या आहेत. साक्री तालुक्यातून 17 गटातून 65 इच्छुक, धुळे तालुक्यातील 15 जागांसाठी 60 इच्छुक, सिंदखेडा तालुक्यातून 10 जागांसाठी 30 इच्छुक, शिरपूर तालुक्यातून 14 जागांसाठी 28 इच्छुकांनी म्हणजेच 56 जागांसाठी 185 उमेदवारांनी आज आमच्या निरीक्षक महोदयांसमोर मुलाखती दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे पंचायत समितीच्या 112 जागांसाठी आज साक्री तालुक्यातून 34 जागांसाठी 102 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. धुळे तालुक्यातून 30 जागांसाठी 120 इच्छुक उमेदवारांनी मुलाखती दिल्या. शिंदखेडा तालुक्यातून 20 जागांसाठी 80 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. शिरपूर तालुक्यात 28 जागांसाठी 56 इच्छुकांनी म्हणजेच 112 जागांसाठी 358 इच्छुकांनी आज या ठिकाणी उमेदवारीसाठी आपली मागणी केलेली आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे आज 543 इच्छुक उमेदवारांनी आज आपल्या मुलाखती पक्षाचे फ्रंटल ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आज जिल्हा निवड मंडळाची ही बैठक या मुलाखती आज या ठिकाणी संपन्न झालेल्या आहेत. साधारणतः 543 उमेदवारांबरोबर आज 4-4, 5-5 कार्यकर्ते आल्यामुळे आज पूर्ण धुळे शहरामध्ये काँग्रेस भवनासमोर 2-3 हजार कार्यकर्त्यांचा एक मोठा थवा आज या ठिकाणी उत्साहाने
त्या ठिकाणी मुलाखती देण्यासाठी आला. यावरून धुळे जिल्हा परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाच्याच हाती एक सत्ता हाती हे आल्याशिवाय राहणार नाही असा संकल्प आज काँग्रेसजनांनी घेतला. म्हणून येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षाचाच झेंडा धुळे जिल्हा परिषदेवर फडकणार हा विश्वास आज आम्हाला या ठिकाणी निर्माण झालेला आहे.